नमस्कार, शुभ सकाळ. मी विष्णू साना, डिजिटल प्रवासच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यांना जय हरी. मगाशी मी फेसबुकच्या मार्फत, डिजिटल प्रवासच्या फेसबुकच्या मार्फत आपल्याला काही दृश्य दाखवली होती. पावसाची, पाऊस जोरात सुरू होता, आता थोडासा हलका पाऊस पडतोय. आज सकाळपासूनच पावसा फलटण या शहरात हजेरी लावल्यामुळं दिंड्यांचा वेग थोडाही मंदावलेला नाही. त्याच उल्हासात, त्याच आनंदात वारकरी पंढरपूरसाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी. पाऊस येतोय म्हणून अंगावर प्लॅस्टिकचे कापडं घेतले आहेत काही वारकऱ्यांनी, छत्र्या घेतल्या आहेत, पण प्रवास काही थांबत नाही. कधी एकदा विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊ अशी आस लागलेली आहे वारकऱ्यांना. आपल्याला हे दृश्य आम्ही लाईव्ह दाखवत आहोत. काल रात्री सुद्धा पाऊस आल्याने काहीसा अडचणीचा सामना वारकऱ्यांना करावा लागला, परंतु त्याला न जुमानता, पावसालाही न जुमानता, वारकरी पंढरपूरसाठी मार्गक्रमण करत आहेत. हे दृश्य सध्या आपण फलटण शहरातून बघत आहात की वारी नुसती बोलण्याने वारी होत नाही, तर त्यासाठी काय करावं लागतं ह्या गोष्टी आपल्याला समजतंय. छत्र्या अंगावर, कापडी पिशव्या असा, आणि आपल्या आपल्या बॅगा घेऊन आणि आपल्या खांद्यावरची वैष्णवाची पताका, हे सर्व घेऊन दिंडीमध्ये प्रवास करावा लागतो. हे लाईव्ह दृश्य आपण डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हच्या मार्फत बघत आहात. ही दिंडी पहिल्या विश्रांतीसाठी विडणीसाठी जाणार आहे. विडणीवरनं आज समोर फलटण तालुक्यातीलच बिरड या गावी जाणार आहे. आपल्याला हे दृश्य दिसत आहे. एवढ्या पावसात सुद्धा अभंग, बारुड आणि टाळ मृदंग याचा आपण आवाज ऐकत आहात. हा वारकऱ्यांचा उत्साह सर्व काही आपल्याला सांगून जातोय. विविध संतांच्या पालख्या पंढरपूरसाठी मार्गक्रमण झालेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी, तुकाराम महाराज यांची पालखी, निवृत्तीनाथ यांची पालखी, सोपान काका, संत सेनाजी महाराज यांचीही पालखी या सोहळ्यामध्ये सहभागी आहे. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा, पाऊस येतोय, काय वारी तरी काय वाटत नाही? काय वाटत नाही? काही त्रास होत नाही? काही त्रास होत नाही. बघा, आपण बाबांशी बोलतोय. बाबा, तुम्ही कुठून आलेत? महाबळेश्वर तालुका, महाबळेश्वर तालुक्यातून आलेत. बर, आपल्या दिंडीचा नंबर? बर, 5 नंबरची दिंडी. बर, आपलं नाव? बर बर. या पावसाचा आपल्याला काही वाटत नाही? बर, महाबळेश्वर म्हणजे पावसाचं माहेर घर. आणि आता आपण माहेरी चाललात म्हणजे पंढरपूरला. बर, बघा, माहेरी जात आहेत म्हणजे त्याचं काही सगळं देहभान विसरून फक्त विठ्ठलच समोर दिसत आहेत. पांडुरंगाची भेट ही महत्वाची आहे.
पाऊस पारा ऊन ऊन वारा या गोष्टी काही महत्व ठेवत नाहीत, फक्त विठ्ठलाचं दर्शन व्हावं हीच फक्त. आता कुठे पहिला मुक्काम, पहिली विश्रांती? बरडला, म्हणजे आज रात्री बरडला. तिथून पहिला आता विडणीला माळशिरस. बर बर, आपल्या सोबत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन एवढ्या पावसात ह्या माऊली येत आहेत, काय कशी वाटते वारी? कितवी वारी आहे? दहावी, नववी वारी, म्हणजे अखंड थांबल्या नाहीत. बर, पाऊस, पावसाचं काय वाटत नाही बघा, एवढी हो पाऊस हवाय, म्हणजे शेतकऱ्यासाठी पाऊस पाहिजेतच, सगळ्यांसाठीच पाऊस पाहिजे. बघा हा उत्साह वारकऱ्यांच्या, पावसाशिवाय आनंदच येत नाही. बघा आपल्याला वाटत असेल की वारकऱ्यांना अडचण होते, पण वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला आहेत की पावसाशिवाय या वारीची मजा नाही. बघू शकतो आपण वृद्ध 60 वर्षाच्या समोरील माता अंगावर कापड घेऊन प्रवास करत आहेत. आनंदात जात आहेत. आपल्याला हे दृश्य बघितल्यावर वाटत असेल की वारकऱ्यांना त्रास होतोय, हे त्रासासारखं दिसतंय, पण त्यांना आपण विचारलं तर त्यांना पावसाशिवाय मजा येत नाही अशा त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. हे दृश्य आपण फलटण शहराचे बघत आहात, माऊलीच्या दिंडीनी पंढरपूर करता 6:30 प्रस्थान केलेलं आहे फलटण शहरातून. आता आपल्याला हा रथ दिसतोय, खिल्लारी बैलाची जोडी या रथाला जोपलेली आहे. संत श्रेष्ठ गोरोबा काका पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर हा रथ आपण बघू शकता. अशा बऱ्याचशा संतांचे या सोहळ्यामध्ये रथ सहभागी झालेले आहेत. आपण गोरोबा काकाची समाधीचं दर्शन आपल्यासाठी करून तुमच्यासाठी करून देतो. काय माऊली कसं वाटतंय? बर, आता किती वाजता पोहोचणार विडणीला? बर, काही पावसामुळं काही रथ मंदावला का? नाही ना, बघू शकतो आपण गोरोबा काकाचं दर्शन घ्यायसाठी वारकरी मंडळी गर्दी करत आहेत. एवढ्या पावसातही लोक दर्शनासाठी मोठ्या उत्साहाने येत आहेत. हे लाईव्ह दृश्य डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्ह मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. फलटण शहर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलेलं आहे. असेच सर्व बारकावे वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुर्तास या ठिकाणी मी थांबतो. आपण लवकरच जशी जशी वारी मार्गक्रमण समोर करणार आहे तसे तसे तुम्हाला दृश्य मी दाखवणार आहे. तुर्तास या ठिकाणी थांबतो. मी विष्णू सानप, डिजिटल प्रभाच्या फेसबुक लाईव्हसाठी फलटण.